सिंधू ताईंचे हे अप्रतिम असे विचार ऐकूया, पण त्यांच्याच आवाजात. माणसाच्या आयुष्यामध्ये संकट आले नाही तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही, म्हणून पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे. माझ्या आयुष्यामध्ये आलेलं एक संकट मला सांगायचं आहे, म्हणजे त्याच्यापुढे दुःखच नाही असं मला वाटतं. मी बाळाला, 10 दिवसाच्या बाळाला, जिचं नाळ मी दगडाने तोडलं, त्या बाळाला पदरात घेऊन रेल्वेत भीक मागत होते, कारण मला घरच नव्हतं. पतीच्या नातलगांनी गणागोताने हाकलल्यावर आईकडे आले, आईने पण हाकलल्यानंतर जाऊ कुठे? वय फक्त 20 वर्षाचं, 21वं सुरू झालं होतं, आणि 10 दिवसाचं बाळ जवळ घेऊन फिरले फिरले पाय दुखायला लागले. 4 भिंतीचा आडोसा मिळाला नाही म्हणून रेल्वे उभी होती, त्यात जाऊन बसले. रेल्वे सुटली, मला घरच नव्हतं, कुठे उतरायचं तेही निश्चित नव्हतं. रेल्वे चालत होते, मी चालत होते, लक्षात आलं मला भूक लागली आहे, बाळाला दूध हवं आहे, काय करू? मग मी गाणं म्हणायला लागले. आता लोक मला विचारतात, माई हे गाणं कुठून येतं आहे, तुम्ही कुठे शिकलात? अरे पहिले मी रड गाणं गायची, रड संपलं ना गाणं शिल्लक राहिलं, हे कॅमेरा दोष आहे. की मी भिक्षा द्या असं नाही म्हणायची, पण गाणं गायची, पदरामध्ये बाळ घेऊन किंवा फटक्यावर बाळ टाकून. एकच पातळ अंगावर होतं, आता खूप पातळं मिळतात, भूतकाळ नाही संपत. आणि भूतकाळ संपू देऊ नका, भूतकाळाचं गठोडं पाठीला घेऊन वाटचाल करा, तर तुम्ही उभे व्हाल, बळकटी तुमच्यात येईल. मी बाळ समोर ठेवून गाणं म्हणायची, गलं ठोकळ्यांचं, ह्या दिनेची की व येऊ द्या काही, भिक्षा वाढा माई, 2 दिवसाचं सवे घेऊन बाळ, मी फिरले रानो माळ, 2 दिवसाचा शिळा वाळला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. मी भिकाऱ्यांना खायला दिलं, भिकाऱ्यांनी मला संरक्षण दिलं, नाही तर 20 वर्षाच्या मुलीचं काय झालं असतं, लक्षात घ्या. भिकाऱ्यांमधली मानवता मी जवळून पाहिली, पण मला जर सगळं सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके काढले नसते. मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्यांचे चटके पटकन काढले. मी रात्री स्मशानात जायची आणि लक्षात यायचं, जिंदाबाद स्मशान, कारण माणसं मेल्याशिवाय स्मशानात जात नाही, रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही. दुःखाडी दुःख पटकन टिपतायत, बरं का? मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, प्रेत जळत होतं, नातलग निघून गेले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. सुरेश भट. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. सुरेश भट.